नियंत्रण राहिलेलं नाही. या सरकारनं या कायद्यामध्ये जे बदल केले, ज्या शिक्षा होत्या त्या सगळ्या शिक्षा कमी केल्या, आणि म्हणून या देशामध्ये उदारीकरण झाल्यावर, खाजगीकरण झाल्यावर आज त्या ठिकाणी बाजारामध्ये आज त्या ठिकाणी वर्षाला 10 ते 15% वागाई वाढते आहे. आणि म्हणून आपलं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं आहे, या सरकारने जे रेशनिंगवर सामान्य माणसाला घालणं